बारामती तालुक्यातील पळशी या ठिकाणी 5-6 महिन्यापूर्वी एक नुकतेच नवीन पुलाचं बांधकाम झालं आणि या बांधकामामध्ये आपण बघतोय की या ठिकाणी लोक बघतायत की काही पुलाला भेगा पडलेले आहेत, तर नक्की काय माहिती देत आहेत ते आपण ग्रामस्थांच्याकडूनच विचारूया. नमस्कार. नमस्ते. हे नक्की पुलाबाबत काय तक्रारी आहेत? नमस्कार, मी पळशी गावचा माजी सरपंच बाबासाहेब चोरंबले. या ठिकाणी आदरणीय बारामती तालुक्याचे आदरणीय नेते अजितदादा पवारसाहेब यांनी बारामती आणि बारामती गावातील बऱ्याच गावांना विकास कामासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. आणि तसुद्धा पळशी गावामध्ये सुद्धा 1-2-3 पुलांसाठी दादांनी नाबार्ड अर्थसहाय्य असे निधी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला. आणि मला वाटतं मोरगाव ते पळशी हे जे 10 किलोमीटरचं अंतर आहे, या 10 किलोमीटरच्या अंतरावर जे 2-3 पूल झाले त्याला साधारण 2 कोटीहून अधिक निधी या ठिकाणी दादांनी उपलब्ध करून दिलेला आहे. मात्र दादा नेहमी आपल्या भाषणातून सांगतात की कामाची क्वालिटी झाली पाहिजे, जर निकृष्ट दर्जाचं काम झालं तर त्या ठेकेदाराला मी ब्लॅकलिस्टमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही. आणि काम हे एकदाच होतं, 50 वर्ष पुन्हा काम त्या ठिकाणी ते टिकून राहिलं पाहिजे अशा प्रकारे दादांची धारणा असते. मात्र पळशी गावामध्ये जे पुलाचं काम झालंय त्या पुलाचं आपण जर काम बघितलं तर साधारण 3-4 महिन्याच्या कामाला पूर्ण झाले. आणि 3-4 महिन्यात जर बघितलं तर एवढ्या मोठ्या भेगा पडल्यात की कधी हा पूल ढासळेल असं धोकादायक अशी परिस्थिती पुलाची निर्माण झाली. तर इतकंही निकृष्टतेचं काम या ठिकाणी होऊ नये. आमच्यासारखा असा प्रश्न पडतो की सार्वजनिक बांधकाम विभागानं या ठेकेदाराचं बिलच कसं काय दिलं असेल, कारण त्यांचं ते बिल अडवायला पाहिजे होतं. त्यांच्या बरोबर 5 वर्ष जर त्यांच्याकडं देखभाल दुरुस्ती असेल तरी हे पहिल्याच वर्षात जर अशी अवस्था असेल तर मला वाटतं 5 वर्षात हा पुलट असेल. तो काय त्याची देखभाल दुरुस्ती तो बिल काढून घेणार आणि 5 वर्षानंतर पुलच संपणार. तर अशा प्रकारची कामं जर बारामतीत होणार असतील तर हे फार मोठं चुकीचं आहे. आम्ही अजूनही अजितदादांच्या कानावरती विषय घातलेला नाही. मात्र जर या कामाची योग्य प्रकार दखल जर अधिकाऱ्यांनी घेतली नाही तर आम्ही अजितदादांना या कामाची तक्रार करू आणि कसं निकृष्ट प्रकारचं काम होऊन कसं लोकांच्या जीवितात त्या ठिकाणी धोका निर्माण होऊ शकतो असं दादांच्या आम्ही लक्षात आणून देऊ. हे काम झालेलं साधारण किती दिवस झाले असतील? आता 3-4 महिने हा काम वापरामध्ये आलाय. पूल कामाच ह्या पुलाचं काम वाटतं मागल्या 7-8 महिन्यापूर्वी सुरू झालं आणि 3-4 महिने हा यूज मध्ये आलेला आहे. पाऊस वगैरे पळशीमध्ये जर बघितला तर अजून मला 100 मिलीमीटर सुद्धा पाऊस झाला नाही. पाऊस पण कमी असताना जर अशी अवस्था असेल तर मोठा पाऊस झाला तर अवस्था कशी असेल. आणि त्याचे वरती पुलाच्या वरती जे डांबरीकरण केलंय त्या डांबराची पण जर कामाची गुणवत्ता पाहिली तर अतिशय निकृष्ट आहे. आता त्याची बेग गेली जरी उकारलं बेग गेली तर दुसरं हाताने असं ओढलं तरी ते डांबर असं निघून जाते बघा ह्या लगे निघते. आता हाताने जरी काढत म्हणलं ना ह्या एकजीव व्हायला पाहिजे, होमोजिनियस काम व्हायला पाहिजे होतं. होमोजिनियस या ठिकाणी काम चालेल दिसून येत नाही. कामाचं लाईफ हे फार कमी, तरी हे कामाचं लाईफ वाढावं म्हणून संबंधित ठेकेदाराला संबंधित विभागानं योग्य त्या सूचना कराव्यात. अन्यथा ही गोष्ट आंदोलन वगैरे काही केलं जाणार नाही. ही गोष्ट बारामती तालुक्याचे नेते आदरणीय अजितदादा यांच्या कानावरती घातली जाईल आणि तुम्ही दिलेल्या निधीचा वापर फक्त ठेकेदारांसाठीच कसा केला जातोय असं त्या ठिकाणी सांगितलं जाईल. बरोबर. जड वाहने जरी गेली नाही जेवण ही पूर्ण फकतच जाणार, त्यामुळे हे त्याचं काम आहे ना 2-3 दिवसात संबंधित ठेकेदारांनी हे केले पाहिजे अशी इथल्या पळशीतील ग्रामस्थांची मागणी आहे.